स्वागत आहे तुमचं सर्वांचं करंट अफेअर्स मराठी या आपल्या मायबोली भाषेतील एज्युकेशनल युट्यूब चॅनलमध्ये विद्यार्थी मित्रांनो आज आहे तीन एप्रिल दोन हजार चोवीस आजच्या दिवसाचे जेवढेही चालू घडामोडीचे महत्वाचे टॉप प्रश्न बनत असतील ते सर्व प्रश्न आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत तरी सर्वप्रथम आपण जर नवीन असताल पहिल्यांदा या चॅनलवरील व्हिडिओ पाहत असाल तर चॅनलला या ठिकाणी अवश्य सबस्क्राईब सुद्धा करून घेऊ शकता ठीक आहे चला तर मग आपण आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया त्या अगोदर कालच्या व्हिडिओमध्ये जो काही शेवटचा प्रश्न विचारला होता त्या प्रश्नाचं उत्तर जाणून घेऊया काय होता प्रश्न जगातील पहिल्या ओम नावाच्या आकाराच्या किंवा ओम आकाराच्या मंदिराचे उद्घाटन भारतातील कोणत्या राज्यामध्ये झालेले आहे तर बऱ्याच विद्यार्थी मित्रांनी अगदी योग्य उत्तर ता टाइप करून सांगितलं आहे पर्याय क्रमांक सी राजस्थान हे या प्रश्नाचे योग्य उत्तर असणार आहे तर राजस्थान राज्यामध्ये जगातील पहिल्या ओम आकाराच्या मंदिराचे उद्घाटन झालेलं आहे क्लियर आता पहिला विद्यार्थी मित्रांनो प्रश्न क्रमांक पहिला टोटल संपूर्ण व्हिडिओमध्ये बारा प्रश्न असतील सुरुवातीपासून शेवट पण व्हिडिओ काळजीपूर्वक पहा एक एक प्रश्न महत्वाचा आहे तुम्ही कोणत्याही एक्झामची तयारी करा प्रश्न क्रमांक पहिला काय म्हणतो मार्च दोन हजार चोवीस या पर्टिक्युलर महिन्यामध्ये जीएसटीचं जे काही कलेक्शन आहे ते किती कोटी रुपयांवरती पोहोचलेलं आहे प्रश्न क्रमांक पहिल्याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी एक पूर्णांक अष्ट्याहत्तर लाख या ठिकाणी हा जो काय आकडा आलेला आहे एक पूर्णांक अष्ट्याहत्तर लाख हा आतापर्यंतचा सेकंड हायेस्ट कलेक्शन आहे ही तुम्हाला गोष्ट लक्षात ठेवायची आहे अंडरलाइन करून ठेवायची आहे याच्यामध्ये जर तुम्हाला असं विचारलं मग सगळ्यात जास्त जीएसटी कलेक्शन केव्हा कोणत्या वर्षात कोणत्या महिन्यात झालं तर लिहून घ्या एप्रिल दोन हजार मते तेवीसमध्ये एक लाख सत्याऐंशी हजार पस्तीस एवढं या ठिकाणी जी एस टी कलेक्शन झालेलं होतं आणि सेकंड हायएस्ट कधी झालेलं आहे तर या या गेल्या महिन्यात झालेलं आहे मार्च दोन हजार चोवीसमध्ये एक लाख अठ्याहत्तर हजार चारशे चौऱ्याऐंशी कोटी रुपये या गोष्टी तुम्हाला व्यवस्थितपणे लक्षात ठेवायच्या आहेत ठीक आहे दोन तीन पॉईंट लिहून घ्या सकल वस्तू आणि सेवा कर ज्याला आपण बोलतो जी एस टी फुल फॉर्म काय आहे कमेंट बॉक्समध्ये सांगू शकता जी एस टी महसूल वार्षिक तुलनेमध्ये साडे अकरा चार्� टक्के टक्के या ठिकाणी वाढलेला आहे जो की एक पूर्णांक अष्ट्याहत्तर लाख कोटी रुपये या ठिकाणी संकलन झालेला आहे जानेवारी दोन हजार चोवीसमध्ये पाहिलं तर एक पूर्णांक बहात्तर लाख कोटी फेब्रुवारी दोन हजार चोवीसमध्ये एक पूर्णांक अडुसष्ट लाख कोटी आणि मार्च दोन हजार चोवीसमध्ये एक पूर्णांक अष्ट्याहत्तर लाख कोटी ठीक आहे सर्व गोष्टी कशा संदर्भात आहेत जी एस टी संदर्भात तर लगेच आपण जी एस टी बद्दल काही ठराविक गोष्टींवरती रिव्हिजन टाकूया फुल फॉर्म आहे गुड्स अँड सर्व्हिसेस टॅक्स वस्तू आणि सेवा कर असं मराठीमध्ये म्हणता येईल जी एस टी ही जी काय संकल्पना आहे ते निर्म, निर्माण झाली तर कॅनडामध्ये एक जुलै दोन हजार सतराला ला अंमलबजावणी झाली आणि त्याच्यामुळे दरवर्षी आपण एक जुलैला या ठिकाणी जीएसटी दिवस म्हणून साजरा करतो जीएसटी हा अप्रत्यक्ष प्रकारचा कर आहे जीएसटी परिषदेचे प्रमुख केंद्रीय अर्थमंत्री असतात जीएसटी विधेयक मंजूर करण्यासाठी एकशे एक क्रमांकाची एक घटना दुरुस्ती करण्यात आली जीएसटीचे तीन प्रकार आहेत पहिला आहे एस जी एस टी म्हणजेच स्टेट जी एस टी दुसरा आहे सी जी एस टी म्हणजेच सेंट्रल जी एस टी आणि तिसरा आहे आय जी एस टी म्हणजेच इंटिग्रेटेड जी एस टी पहिला देश आहे या ठिकाणी फ्रान्स एकोणीसशे मध्ये जी एस टी लागू करणारा आणि भारताने लागू केला जी एस टी दोन हजार सतरामध्ये भारतामध्ये जीएसटी लागू करण्याचा जो काही प्रस्ताव आहे तो कोणत्या समितीने दिला तर विजय केळकर आणि पहिले राज्य कोणतं आहे जी एस टी लागू करणारं आसाम आणि शेवटचं जम्मू आणि काश्मीर पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक दुसरा भारत कोणत्या देशामध्ये दे, दुसऱ्या जी ट्वेंटी रोजगार कार्यगटाच्या बैठकीमध्ये सहभागी झालेला होता दोन नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी ब्राझील हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे तर जी ट्वेंटीच्या रोजगार कार्यगटाच्या बैठकीमध्ये सहभागाही झालेला आहे कोण भारत देश कोणत्या देशामध्ये ब्राझील देशामध्ये कशासाठी जी ट्वेंटीच्या रोजगार कार्यगटाच्या बैठकीसाठी ठीक आहे जी ट्वेंटी बद्दल बोलण्यात आलं बऱ्याच वेळेला आपण याच्यावरती रिव्हिजन टाकलेलं आहे तर या ठिकाणी थोडस विसर पडला असेल तर आपण एकदा याच्यावरती रिव्हिजन टाकूया जी ट्वेंटी कोणत्याही एक्झामची तयारी करा या ठिकाणी प्रश्न विचारला जाण्याची शक्यता आहे दोन हजार तेवीस मध्ये जी ट्वेंटीचं अध्यक्षपद होतं आपल्या प्यारा भारताकडे थीम होती वन अर्थ वन फॅमिली वन फ्यूचर संस्कृत मध्ये याचा अर्थ होतो वसुधैव कुटुंबकम नवी दिल्ली येथे सप्टेंबर दोन हजार तेवीस मध्ये अंतिम शिखर परिषद आयोजित करण्यात आली होती पहिली शेरपा सभा या ठिकाणी उदयपूर राजस्थान मध्ये झाली पहिली वित्त आणि सेंट्रल बँक प्रतिनिधींची बैठक झाली बेंगलोर मध्ये विकास कार्यगटाची पहिली बैठक मुंबईमध्ये पहिली पायाभूत सुविधा कार्यगटाची बैठक पुण्यामध्ये जी ट्वेंटी हेल्थ वर्किंग ग्रुपची बैठक तिरुवनंतपुरम केरळ मध्ये झाली पहिले जी ट्वेंटी शिक्षण कार्यरत गट बैठ बैठक झाली चेन्नईमध्ये पहिली एम्प्लॉयमेंट वर्किंग ग्रुपची बैठक झाली जोधपूरमध्ये आणि पहिली पर्यटन कार्यगटाची बैठक झाली गुजरातमध्ये पाहूया पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक तिसरा भारतातील पहिल्या ए आय आधारित चित्रपटाचे नाव काय आहे तीन नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी इराह काय नाव आहे आय आर ए एच इराह हा या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो भारतातील पहिला ए आय आधारित चित्रपट आहे ज्याचं नाव आहे इराह ठीक आहे प्रश्न आहे ए आय संदर्भात ए आयचा चा फुल फॉर्म काय आर्टिफिशियल इंटेलिजन्स तर याच्या संदर्भात लेटेस्ट काही महत्वाचे प्रश्न आहेत जे की एक्झाम मध्ये विचारले जाऊ शकतात लिहून घ्या भारतातील पहिली ए आय शाळा सुरू झाली तिरुवनंतपुरम केरळमध्ये ग्लोबल इंडिया ए आय समिट झालं ऑक्टोबर दोन हजार तेवीस मध्ये भारतामध्ये मेटा आणि मायक्रोसॉफ्टने ए आय आधारित विकसित केलेली एक भाषा आहे ज्याचं नाव आहे लामा दोन जस्ट आस्क नावाचा ए आय चॅटबॉट लॉन्च झाला मध्य प्रदेशमध्ये भारतातील पहिली एआय शक्ती असलेली अँटी ड्रोन प्रणाली विकसित करण्यात आलं ज्याचं नाव आहे इंद्रजाल भारतातील पहिली प्रादेशिक कृत्रिम बुद्धिमत्ता एआय न्यूज अँकरचं नाव आहे लिसा लॉन्च करण्यात आली ओडिसामध्ये इलॉन मस्क यांची ए आय क्षेत्रामध्ये काम करणारी कंपनी आहे ज्याचं नाव आहे एक्स एआय भारतातील पहिला टेलिमानस चॅटबॉट सुरू झाला जम्मू आणि काश्मीरमध्ये जगातील पहिले ए आय सेफ्टी समिट झाली युकेमध्ये सर्वाधिक ए आय गुंतवणूक असलेल्या देशांमध्ये भारताचा क्रमांक पाचवा आहे आणि प्रथम क्रमांकावरती आहे अमेरिका ए आयचे चे गॉडफादर आहेत जेफ्री हिंटन जगातील पहिले पूर्णपणे स्वायत्त एआय सॉफ्टवेअर इंजिनियरचे नाव आहे डेविन आणि भारतातील पहिल्या एआय आधारित चित्रपटाचं नाव आहे इराह या सर्व गोष्टी लक्षात ठेवायच्या बोर बिलकुल होऊ द्यायचं नाही बोर होत असेल तर कदाचित तुम्ही चुकीच्या ट्रॅकवरती आलेला आहात पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक चौथा भारतीय नौदलाने कोणत्या मोहिमे अंतर्गत अलकंबर या इराणी मासेमारी जहाजाची आणि त्यातील कर्मचाऱ्यांची हिंदी महासागरामध्ये सुटका केलेली आहे चौथ्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक Et... ऑपरेशन संकल्प अत्यंत महत्वाचा प्रश्न आहे डायरेक्ट या ठिकाणी प्रश्न विचारला जाऊ शकतो परीक्षेमध्ये किंवा फिरून प्रश्न विचारला जाऊ शकतो की ऑपरेशन संकल्पचा उद्देश काय होता ठीक आहे तर भारतीय नौदलाच्या द्वारे हे ऑपरेशन या ठिकाणी राबवण्यात आलं हिंदी महासागरामधून कर्मचाऱ्यांची सुटका करण्यासाठी या ठिकाणी हा ऑपरेशन राबवण्यात आलेला होता प्रश्न आहे ऑपरेशन संदर्भात तर वेगवेगळे जे काही ऑपरेशन या ठिकाणी राबवण्यात आलेले आहेत भारत सरकारच्या माध्यमातून त्याच्यावरती चर्चा करूया वंदे भारत मिशन होतं कोविड एकोणीस प्रभावित भागातील भारतीयांना परत आणण्यासाठी ऑपरेशन अजय होतं इस्रायल आणि हमास यांच्यातील संघर्षामध्ये अडकलेल्या भारतीयांना बाहेर काढण्यासाठी ऑपरेशन त्रिनेत्र होतं लपलेल्या दहशतवाद्यांना समाप्त करण्यासाठी ऑपरेशन सोलकी सुद्धा होतं लपलेल्या दहशतवाद्यांना समाप्त करण्यासाठी ऑपरेशन अमृत होतं राज्यामध्ये प्रतिजैविकांचा जैविकांचा अतिवापर रोखण्यासाठी ऑपरेशन सर्व शक्ती होतं पाकिस्तानाकडून होणाऱ्या दहशतवादी कारवाया रोखण्यासाठी ऑपरेशन कामधेनू होतं गुरांच्या तस्करीच्या मुख्य सूत्रधारांना पकडण्यासाठी ऑपरेशन इंद्रावती होतं हैती देशातून आपल्या नागरिकांना बाहेर काढण्यासाठी आणि ऑपरेशन संकल्प होतं हिंदी महा क्षेत्रामध्ये भारतीय नौदलाने सागरी सुरक्षा करण्यासाठी किंवा त्या कर्मचाऱ्यांना बाहेर काढण्यासाठी ऑपरेशन संकल्प राबवण्यात पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक अलीकडेच कोणत्या संस्थेने कोरोना व्हायरसची किंवा कोरोना व्हायरससाठी नवीन नेटवर्क ने म्हणजेच कोविनेट लॉन्च केलेला आहे पाचव्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी डब्ल्यू एच ओ ज्याचा फुलफॉर्म होतो वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन तर डब्ल्यू एच ओने ने या ठिकाणी कोरोना व्हायरस साठी नवीन नेटवर्क म्हणजेच कोविनेट हे या ठिकाणी लॉन्च केलेलं आहे एक पॉइंट लिहून घ्या कोरोना व्हायरस विरुद्ध जागतिक पाळत ठेवणे आणि प्रतिसाद क्षमता वाढवणे हा याच्या मागचा मेन पर्पज आहे डब्ल्यू एच ओ ज्याचा फुल फॉर्म मी आत्ता सांगितला वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन जागतिक आरोग्य संस्था असं म्हणता येईल ज्याची स्थापना सात एप्रिल एकोणीशे अठ्ठेचाळीसला ला झाली मुख्यालय हे जेनेवा स्वित्झर्लंड या ठिकाणी महासंचालक आहेत टेड्रोस अॅधनॉम उपमहासंचालक आहेत सौम्या स्वामीनाथन मुख्य शास्त्रज्ञ आहेत जेरेमी फरार आणि टोटल या ठिकाणी सदस्य देश आहेत एकशे चौऱ्याण्णव पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक सव्वा अलीकडेच भारतीय बॅडमिंटनपटूचा जागतिक क्रमांक एक म्हणून सर्वाधिक आठवडे सायना नेहवालचा जो काही रेकॉर्ड होता विक्रम होता तो कोणी मोडलेला आहे तर एका ने है, त्या ठिकाणी एका जोडीने मोडलेल्या आहे त्या जोडीचं नाव लगेच लिहून घ्या वरील दोन्ही हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक ए चिराग शेट्टी आणि पर्याय क्रमांक बी सात्विक साईराज रंकी रेड्डी एक पॉइंट लिहून घ्या बॅडमिंटन वर्ल्ड फेडरेशनच्या जागतिक क्रमवारीमध्ये जागतिक क्रमवारीमध्ये प्रथम क्रमांकावरती असलेली पहिली भारतीय दुहेरी ही जोडी आहे चिराग शेट्टी आणि सात्विक साईराज रंकी रेड्डी असं त्यांचं नाव आहे पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक सातवा अलीकडेच कोणत्या अंतराळ कंपनीने इस्रोच्या प्रोपल्शन टेस्ट बेडवरती कलाम टू फिफ्टीची यशस्वी चाचणी केलेली आहे सातव्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी स्कायरूट एरोस्पेस या अंतराळ कंपनीने इस्रोच्या प्रोपोल्शन टेस्ट बेडवरती कलाम अडीचशेची यशस्वीपणे चाचणी केलेली आहे हे एक पॉइंट लिहून घ्या दोन तीन पॉईंट लिहून घ्या हे विक्रम एक अंतराळ प्रक्षेपण वाहनाचा टप्पा दोन आहे भारताच्या अंतराळ कार्यक्रमाचे जनक विक्रम साराभाई यांच्या नावावरून हे नाव देण्यात आलेलं आहे हे कमी पृथ्वीच्या कक्षेमध्ये म्हणजे जे काय म्हणता आपल्याला लो ऑर्बिट याच्यामध्ये ज्याचं नाव आहे कलम अरिशे आणि त्याची यशस्वीपणे चाचणी घेतलेली आहे स्काय एरोस्पेस या कंपनीने इस्रोच्या प्रोपोल्शन टेस्ट बेड वरती इस्रो इस्रो बद्दल बिलकुल विसरून जायचं नाही इंडियन स्पेस रिसर्च ऑर्गनायझेशन असा फुलफॉर्म आहे भारतीय अंतराळ संशोधन संस्था असं मराठी मध्ये म्हणता येईल ज्याची स्थापना पंधरा ऑगस्ट एकोणीसशे एकोणसत्तरला झाली संस्थापक होते विक्रम साराभाई अध्यक्ष आहेत एस सोमनाथ आणि मुख्यालय हे बेंगलोर या ठिकाणी पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक आठवा अलीकडेच कोणत्या देशाचे ई कॉमर्स हे जगातील तिसरे सर्वात मोठे ई कॉमर्स प्लॅटफॉर्म बनलेले आहे आठव्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए आपला पॅरा भारत देश हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे सुरुवातीचे दोन कोण आहेत तर कोरियाचं आहे एक नंबरला आणि दोन नंबरला आहे सिंगापूरचं ई कॉमर्स प्लॅटफॉर्म किंवा मार्केट असं म्हटलं तरी काय हरकत नाही जर तुम्ही ऑब्झर्व्ह केलं तर चालू आर्थिक वर्षामध्ये एकूण विक्री चार लाख कोटी रुपयांचं e या ठिकाणी काय केलेलं आहे टप्पा ओलांडलेला आहे कशामध्ये ई कॉमर्स प्लॅटफॉर्मने या सर्व मिळून तर पर्याय क्रमांक ए भारताचं या ठिकाणी तिसरं सर्वात मोठं ई e कॉमर्स प्लॅटफॉर्म बनलेला आहे पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक नववा केसांचा भेदभाव रोखण्यासाठी विधेयक मंजूर करणारा पहिला देश कोणता असणार आहे नव्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी फ्रान्स हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे एक पॉइंट लिहून घ्या फ्रान्सच्या संसदेच्या कनिष्ठ सभागृहाने केसांचा पोत केसांची लांबी केसांचा रंग किंवा केसांची शैली यावरती भेदभाव करण्यावरती बंदी घालणारे विधेयक मंजूर केलेले आहे तर पर्याय क्रमांक डी फ्रान्स हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे फ्रान्स बद्दल सांगायचं म्हटलं तर अध्यक्ष आहेत इमॅन्युअल मॅक्रॉन पंतप्रधान आहेत गॅब्रियल अटल राजधानी आहे पॅरिस आणि चलन वापरलं जातं युरो पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक दहावा कोणत्या संस्थेने युरोपच्या स्टार बर्स्ट एरोस्पेस सोबत भागीदारी केलेली आहे दहाव्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए आय आय एम मुंबई कशासाठी या ठिकाणी हा करार करण्यात आला आहे भागीदारी करण्यात आली आहे पार्टनरशिप करण्यात आली आहे तर लिहून घ्या भारतातील एरोस्पेस नवीन अंतराळ आणि संरक्षण उद्योगाला चालना देण्यासाठी आय आय एम मुंबईने या संस्थेने युरोपच्या स्टार बर्स एरोस्पेस सोबत पार्टनरशिप केलेली आहे अशाच प्रकारे वेगवेगळ्या आय आय टीच्या काही न्यूज असतात त्याच्यावरती चर्चा करूया आय आय टी मद्रासने सहाव्या शास्त्र रॅपिड फाईड रेटेड बुद्धिबळ स्पर्धेचे आयोजन केलेले आहे स्टार बर्स्ट ऍक्सलेटर एस ए आर एल शंभर दशलक्ष स्टार्टअप हब स्थापन करण्यासाठी आय आय टी मद्रास सोबत भागीदारी करत आहे आय आय टी मद्रासने इलेक्ट्रिक स्टँडिंग व्हीलचेअर विकसित केलेला आहे भारतीय नौदल आणि आय आय टी खरगपूर यांनी संशोधन भागीदारीद्वारे नाविन्यपूर्ण उपक्रम राबविण्यासाठी सामंजस्य करार केलेला आहे आणि भारतातील एरोस्पेस नवीन अंतराळ आणि संरक्षण उद्योगाला चालना देण्यासाठी आय आय एम मुंबईने युरोपच्या स्टारबर्स एरोस्पेस सोबत भागीदारी केलेली आहे पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक अकरावा अन्न आणि कृषी संघटनेने बाजरी दोन हजार तेवीसच्या या आंतरराष्ट्रीय वर्षाचा जो काही समारोप समारंभ होता तो कोठे आयोजित केलेला होता तर पर्याय क्रमांक बी रोम हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे दोन एक्स्ट्रा पॉईंट लिहून घ्या संयुक्त राष्ट्र महासभेने मार्च दोन हजार एकवीस मध्ये आपल्या पंच्याहत्तराव्या अधिवेशनामध्ये दोन हजार तेवीस हे वर्ष बाजरीचे आंतरराष्ट्रीय वर्ष म्हणून घोषित केलेले होते समारोप समारंभाने फोरमला आंतरराष्ट्रीय बाजरी वर्षातून मिळालेले यश आणि धडे यांचा या ठिकाणी ठिकाणी आढावा घेतलेला आहे अशा प्रकारे शेवटचा प्रश्न प्रश्न क्रमांक बारावा अलीकडेच कोणत्या राज्याने मोहिनी अट्टम शिकवण्यासाठी किंवा शिकण्यासाठी मुलांसाठी लैंगिक निर्बंध या ठिकाणी हटवलेले आहे जे काही जेंडर या ठिकाणी बॅन होत करण्यात आलेलं होतं ते या ठिकाणी हटवण्यात आलेलं आहे तर पर्याय क्रमांक ए केरळ हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे मोहिनी अट्टम कधी कधी विचारलं जाऊ शकतं मोहिनी अट्टम हा जो काही नृत्य प्रकार आहे कोणत्या राज्याला बिलॉंग करतो तर केरळ या राज्यातील शास्त्रीय एकल नृत्य प्रकार आहे मोहिनी अट्टम असं त्या या ठिकाणी नृत्याचं नाव आहे सर्व गोष्टी समजल्या तर अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो हे होते आजचे बारा प्रश्न उपक्रम कंटेंट हा जो काही प्रयत्न आम्ही सुरू केलाय मराठी भाषेमध्ये हा कसा वाटतो नक्की कमेंट करत चला आणि या ठिकाणी तुमच्यासाठीचा आजचा खास प्रश्न टी ट्वेंटी क्रिकेटमध्ये तीनशे कॅच घेणारा जगातील पहिला यष्टी रक्षक म्हणजेच या ठिकाणी काय म्हणता येईल विकेट कीपर कोण ठरला आहे दिनेश कार्तिक एम एस धोनी कमरन अकमल की क्विंटन डिकॉक तर ज्या पण विद्यार्थी विद्यार्थ्यांना या प्रश्नाचं योग्य उत्तर येत असेल त्या प्रश्नाचं उत्तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये बिंदास्पणे टाईप करून सांगा या प्रश्नाचं उत्तर चुकू द्या बरोबर येऊ द्या काही सरकत नाही परंतु ट्राय करणं प्रयत्न करणं हे सर्वात जास्त महत्त्वाचं आहे आणि दुसऱ्या दिवशी येऊन आपण दिलेल्या प्रश्नाचं उत्तर हे बरोबर आलं की चुकलं हे दुसऱ्या दिवशी चेक करणं तपासणं हे देखील तितकं जास्ती महत्वाचं सुद्धा आहे